उमेदवार आम्हाला लाभले, आता तुम्हाला सदाशिव लोखंडे उमेदवार हे आमचे आहेत, पण गेली 5 वर्ष तुमचं नेतृत्व करतायत, काही गोष्टी झाल्या असतील, पण गेल्या 23 तारखेपासून वातावरणामध्ये मोठा बदल होत असताना दिसतोय, एवढा मोठा बदल असताना दिसतोय, सगळी लोक त्या माध्यमातून चर्चा करतायत की आता सदाशिव लोखंडे निवडून आल्याशिवाय राहतच नाही। ही चर्चा का होते, कशासाठी होते, आपण पाहिलं असेल की आज 5 वाजता काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांची सभा आता संगमनेरला होणार आहे, आणि संगमनेरला सभा होण्याच्या आधीच त्यांचे 22 दिवसापूर्वीचे जिल्ह्याचे अध्यक्ष यांनी सलामी दिली आहे, तुमचं तुम्ही आमचं आम्ही। त्यामुळे आता जिल्हा अध्यक्ष आता कोणत्या कंपनीत सामील आहे हे तुम्हाला वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही, कोणत्या कंपनीमध्ये सामील झाल्याचं तुम्हाला वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही। काल विरोधी पक्ष नेत्यांचा राजीनामा मंजूर झालेला आहे, आता ते कुठे जाणार हे तुम्हाला सांगण्याची आवश्यकता नाही। त्यामुळे सुजय विखेंनी सांगितलं कि आता आमचा प्रयत्न चालू इकडे आणायचा, मी भाषण ऐकत होतो, पण अशोक चव्हाणांचं देखील कालची मी बाईट बघितली, ते म्हणतात अजून त्यांचं मन वळवण्याचा आमचा प्रयत्न आहे। आता ह्या दोन प्रयत्नांमध्ये नेमकं काय होईल हे मला पालकमंत्री म्हणून काळजी लागली, तर माननीय मुख्यमंत्री स्टेजवर उपस्थित आहेत, पण तुम्ही बंधूंनो काळजी करू नका, या राज्यामध्ये देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली, देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आपल्याला हे राज्य जर सुजलाम सुफलाम 21व्या शतकाकडे आपल्या भविष्याची वाटचाल जर योग्य दिशेने करायची असेल तर महायुतीशिवाय आपल्याला दुसरा पर्याय